शिवसेनेचे नेते आणि ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के यांनी अजित पवार यांच्यावरती खळबळजनक आरोप केलेला आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीमध्ये रोहित पवार यांना पाडा असे सांगण्यासाठी खुद्द अजित पवार हे अनेकांना फोन करत होते असा दावा म्हस्के यांनी केलेला आहे. 8 जानेवारी 2023 रोजी MCAची निवडणूक झालेली होती, त्यामध्ये रोहित पवार अध्यक्ष म्हणून निवडून आले. त्या निवडणुकीवरून म्हस्के यांनी अजित पवारांवरती आरोप केलेले आहेत. क्रिकेट कंट्रोल बोर्डाची निवडणूक होती, रोहित पवार त्या ठिकाणी निवडणुकीला उभे होते. आपण माहिती काढा, पवार फॅमिलीतील कुठलीही व्यक्ती रोहित पवारांना पाडा म्हणून सगळ्यांना निरोप देत होते. अजित पवार साहेब, आधी आपलं बघा, आपलं घरातलं बघा आणि नंतर मुख्यमंत्र्यांवर टीका करण्याचा प्रयत्न करा. सांगा की रोहित पवारांना पाडण्याकरता कुणाकुणाला आपण फोन केले होते, कुणाकुणाला निरोप दिले होते. क्रिकेट कंट्रोल ती जी काही निवडणूक होती मध्ये आधी याची कल्पना लोकांना द्या आणि नंतर आमच्याबद्दल टीका करा. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.